नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वजण साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यास करीत आहोत आणि यामध्ये साधन संपत्ती भूगोलाची ओळख आपण अभ्यासत आहोत आणि यामध्ये आपण साधन संपत्ती भूगोलाची ओळख करून घेत असताना भूगोलाची ओळख भूगोलाचे प्रकार आपण अभ्यासले साधन संपत्तीची व्याख्या आपण अभ्यासली साधनसंपत्तीची संकल्पना आपण अभ्यासली मित्रांनो साधन संपत्ती भूगोलाच्या व्याख्याही अभ्यासल्या याशिवाय आपण साधन संपत्ती भूगोलाचे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा अभ्यास आपण केलेला आहे साधन संपत्ती भूगोलाची व्याप्ती आपण अभ्यासली आणि पाठीमागच्या तासाला आपण साधन चे वर्गीकरण किंवा प्रकार आपण अभ्यासत आहोत आणि हे प्रकार वेगवेगळ्या आधारावरती केलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की निर्मितीनुसार स्वरूपानुसार प्रमाणानुसार मालकी हक्कानुसार व जीवनपणानुसार आणि उपलब्धतेनुसार आपण साधन संपत्तीचं वर्गीकरण सुरू केलेलं आहे किंवा वर्गीकरण आपण करणार आहोत आणि यामध्ये पहिलं जे वर्गीकरण आहे निर्मितीनुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण इथंपर्यंत आपण पाठीमागच्या क्लासमध्ये अभ्यास केलेला आहे मित्रांनो तेव्हा आता आपल्याला पुढं अभ्यासायचं आहे यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती याच्यामध्ये हवा सौरशक्ती प्रकाश उष्णता या गोष्टींचा अभ्यास आपण केला आज आपल्याला पाणी एक साधनसंपत्ती आहे पाणी म्हणजे मित्रांनो जीवन आहे पाणी म्हणजे चैतन्य आहे पृथ्वी जी काही चैतन्यमय आपल्याला दिसते सौंदर्यानं नटलेली दिसते ती या पाण्यामुळेच आहे हे पाणी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आपण बालपणापासून एकोणतीस टक्के भूमी जमिनीने व्यापलेली आहे तर मित्रांनो एक्क्याहत्तर टक्के भूमी पाण्यानं व्यापलेली आहे अशा प्रकारचा अभ्यास आपण बालपणापासून करत आलो आहोत आणि मग ही एकाहत्तर टक्के भूमी जी आहे ही ओवळ ओढे नाले नदी सरोवर तळी मोठे जलाशय ज्याला आपण सागर महासागर म्हणतो यानं व्यापलेले आहे इतक्या मो प्रचंड मोठ्या प्रमाणात हे पाणी आपल्याला पाहायला मिळतं याशिवाय पाणी भूगर्भात देखील आपल्याला उपलब्ध असलेलं पाहायला मिळतं साधारणपणे आपण पाण्याचे दोन आ, प्रती किंवा दोन प्रकार करतो गोडे पाणी आणि खारे पाणी आपण पाहिलं तर दोन्हीही पाणी मानवाच्या जीवनास अत्यंत उपयुक्त आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या खारं पाणीसुद्धा आपल्याला उपयुक्त आहे जे की आपल्याला पर्यावरणाचं संतुलन राखतं आणि या पर्यावरणामध्येच आपलं अस्तित्व आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे किंवा या खाऱ्या पाण्यापासूनच आपल्याला गोडं पाणी सागराच्या पाण्यापासूनच गोडं पाणी तयार होतं हे अप्रत्यक्षरित्या आपण लक्षात घेणं आवश्यक आहे तेव्हा आपण मानवाच्या उपयोगात येणारा घटक म्हणून याकडं जेव्हा पाहतो तेव्हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे पण विचार करून पहा की पाण्याशिवाय कोणती वस्तू तयार होते आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की पाण्याशिवाय काहीही तयार होत नाही प्रत्येक उद्योग असू दे फॅक्टरी असू दे काही असू दे अन्न असू दे किंवा मानवाची दैनंदिन गरजा असू देत काही असू दे निसर्गातील घटक असू दे सजीव घटक असू देत कोणतेही सजीव घटक असू त्या ठिकाणी पाण्याचा रोल हा अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून आणि हे पाणी जे आहे हे पाणी आपण नाही निर्माण करू शकत ही महत्त्वपूर्ण गोष्ट आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे बऱ्याच लोकांना वाटतं की पाणी सुद्धा माणू तयार करू शकतो पाणी नाही तयार करू शकतं पाणी कसं तयार झालेलं आहे हे समजून घेऊ शकलो आपण उदाहरणार्थ यच टू अधिक ओ बरोबर यच टू ओ आणि एच टू ओ म्हणजे पाणी याचा विस्तृत आपण विश्लेषण करून सांगतो की दोन अणु हायड्रोजनचे एक अणु ऑक्सिजनचा एकत्र येतो आणि पाणी तयार होत परंतु मित्रांनो आपण नाही पाणी तयार करू शकत हे पाणी निसर्गच तयार करू शकतो निसर्गाची रचना ही परिपूर्ण रचना आहे या निसर्गाचे आपण इतके आभार मानू तितके कमी आहेत आणि आभार मानण्याचा एकच प्रकार आहे की या सर्व साधन संपत्तीची जाणीवपूर्वक जोपासना केली पाहिजे संवर्धन केलं पाहिजे जाणीवपूर्वक आपण योग्य प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे मग पाणी असू दे किंवा इतर कोणतीही नैसर्गिक साधन संपत्ती असू दे हे या ठिकाणी पुन्हा एकदा किंवा वारंवार आपण यावरती भाष्य करीत आलो आहोत तर असंही महत्त्वपूर्ण पाणी ही, ही साधन संपत्ती आहे असं या ठिकाणी आपण लक्षात घेऊया आणि नंतर पुढचा जो मुद्दा आहे जमीन आणवाला दोन प्रकारे च्या माता आहेत किंवा दोन प्रकारच्या माता आहेत त्यामध्ये जमीन म्हणजेच मृदा मृदा म्हणजेच माती आणि माता माता आणि माती याच्यामध्ये आपण पाहतो की वेलांटीचा फरक असला तरी दोन्हीही आपल्याला अन्न पुरवत आहेत जमीन अन्न पुरवत आहेत यामध्ये आणि ते जे काही अन्न माता आपल्याला पुरवते ते अन्न आपली घरातील जी काही माता आहे ती माता अन्न तयार करून आपल्याला आपल्या ताटापर्यंत पोचवते आपल्या मुखाला भरवते म्हणून अन्नदात्री म्हणून या जमिनीकडं आपण पाहायला हरकत नाही आणि हे नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि मित्रांनो यामध्ये जमिनीचे काही प्रकार असतात जसं गाळाची जमीन मुरमाड जमीन लावारसापासून बनलेली जमीन काळी रेगूर मृदा असे अनेक प्रकार या जमिनींचे पण असतात आणि या वेगवेगळ्या प्रकारानुसार आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शेती करीत असतो हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आणि ही जी काही मृदा आहे किंवा माती आहे मित्रांनो ही तयार होण्यासाठी किती काळ लागतो याचा आपण विचार करणं आवश्यक आहे की जसं मुठभर माती तयार होताना आपण बघतो की लाखो वर्ष लागतात ऊन वारा पाऊस या बाह्यकारकांच्या माऱ्यामुळं काय होतं की या मातीची निर्मिती होते हे जे काही दगड असतात या दगडांच्यावरती वरती या बाह्यकारकांचा मारा होतो आणि या बाह्यकारकांच्या माऱ्यामुळं मित्रांनो काय होतं की या खडकांचे पापुद्रे तयार होतात आणि या पापुद्र्यापासून पुन्हा लहान 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 कण तयार होतात आणि या लहान कणांच्यापासूनच काय तयार होते तर माती तयार होते म्हणजे माती तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात म्हणून ह्या मातीचं आपण जोपासना केली पाहिजे संवर्धन केलं पाहिजे त्याला आपण जमिनीची धूप होऊ देऊ नये असं म्हणतो जमिनीची धूप होणं म्हणजेच माती वाहून जाणं तर होऊ देऊ नये यासाठीची आपण काळजी योग्यरित्या घेणं अत्यंत आवश्यक असतं ही जमीन आपण जर व्यवस्थितरित्या वापरली तर आपल्याला अधिक अधिक चांगल्या पद्धतीनं आपलं सुद्धा पोषण ही जमीन करणार आहे वारंवार आपण या जमिनीतून पिकं घेत राहतो वारंवार आपण या जमिनीमध्ये रासायनिक खतांचा मारा करतो वा पेस्टिसाइडचा किंवा ज्याला आपण औषधं म्हणतो त्या औषधांचा मारा करतो आणि ही जमीन नापीक करून सोडतो किंवा बऱ्याच वेळा उद्योग उद्योगामधलं उद्योगा पाणी जमिनीवरती सोडून देतो आणि जमीन नापीक बनवतो किंवा क्षारपड बनवतो तर असं न करता जमिनीची योग्य काळजी आपण घ्यायला हवी आणि जमीन ही सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती आहे यानंतर आहे मित्रांनो नैसर्गिक वनस्पती नैसर्गिक वनस्पती शब्दातच आहे वनस्पतीमध्ये नैसर्गिक वनस्पती आणि मानव निर्मित वनस्पती मानवनिर्मित वनस्पती मुळात नसतेच मित्रांनो परंतु इथं नैसर्गिक वनस्पती म्हटलेला आहे कारण पिकं सोडून पीक जी काही कृषी सोडून जी काही वनस्पती असते तिला आपण नैसर्गिक वनस्पती असं आपण म्हणूया आणि पीक जे असतं किंवा कृषीमधील जी काही पिकं असतात ती सुद्धा निसर्गातीलच घटक असतात परंतु ती मानवानं आपल्या सोयीसाठी निवडक अशी ठराविक असे जमिनीची मशागत करून ते त्या ठिकाणी लावलेली असतात म्हणून त्याला आपण शेती असं म्हणतो अर्थात ती पिकंसुद्धा नैसर्गिकच आहेत हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे आणि नैसर्गिक वनस्पतीमध्ये आपण फार तर दोन प्रकार आपण करू शकतो आणि तो दो दोन प्रकार कोणते आहेत तर एक गवताळ प्रदेश किंवा एक वणांचा प्रदेश असं आपण करू शकतो परंतु या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की नैसर्गिक वनस्पती ज्या आहेत या नैसर्गिक वनस्पती पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जर पर्यावरणाचं संतुलन राखायचं असेल तर पृथ्वीच्या जवळजवळ तेहतीस टक्के भाग हा नैसर्गिक वनस्पतीनं आच्छादलेला पाहिजे तरच त्या ठिकाणी नैसर्गिक पर्यावरणाचं संतुलन राहतं आणि या पासून किंवा या नैसर्गिक वनस्पतीपासून आपल्याला अनेक गोष्टी मिळतात जसं की लाकूड त्यापासून आपण फर्निचर म्हणूया रबर कागद लगदा फळे औषधी वनस्पती लाक राळ डिंक मध मोह इत्यादी अनेक प्रकारच्या वनस्पती याशिवाय आपल्याला आवश्यक असणारा ऑक्सिजन याशिवाय आपलं आवश्यक असणारं पर्यावरणाचं संतुलन किंवा पर्यावरणाचं जोपासना अशा अनेक कामं ही नैसर्गिक वनस्पती करते याशिवाय गवताळपूर्ण किंवा नैसर्गिक वनस्पती किंवा वन ही जमिनीची धूप होऊ नये यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात कारण ती या जमिनीचं किंवा या पृथ्वीचं आच्छादन असते वनस्पती म्हणजे या पृथ्वीचा हिरवा शालू असं दुसऱ्या शब्दामध्ये म्हटलं तरी चालेल आणि मग ही जी काही धरणी माता आहे ही धरणी माता आपण तिला माता म्हणतो आणि त्या मातेचं असणारं हिरवा शालू आपण काढून घ्यायचा का त्याचं रक्षण करायचं हे आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे हे या ठिकाणी विसरून चालणार नाही याशिवाय आणखीन काय उपयोग आहेत की पुराचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आपल्याला या नैसर्गिक वनस्पती मदत करतात म्हणजे पडणारं पावसाचं पाणी जर असं नैसर्गिक वनस्पती नसतील तर मोठ्या प्रमाणात ते पाणी जमिनीवरचा गाळ घेऊन नदी पात्रात पोचतं आणि नदीचं पात्र गाळानं भरतं आणि नदीच्या पात्राच्या नदी पात्रा बाहेर पाणी पडतं आणि पुर येऊ लागतात आणि तेच जर जमीन जर वनस्पतीनं आच्छादलेली असती तर त्या ठिकाणी काय होतं दुसरी एक गोळ घटना घडते की पाणी अडवलं जातं पाणी मुरवलं जातं आणि भूगर्भातील पाण्याची पातळीसुद्धा उंचावण्यास ही नैसर्गिक वनस्पती आपल्याला मदत करते प्रकारे तो तो आप आप खा खा खा, hmm. अशा प्रकारे कितीतरी मदत आपल्याला या नैसर्गिक वनस्पतीपासून होते आणि नैसर्गिक वनस्पती ही एक आपली साधनसंपत्ती आहे असं आपलं आणि अत्यंत महत्वाची साधन संपत्ती आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल पहा तर याच नैसर्गिक वनस्पतीच्या अभावामुळं अनेक समस्याही निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात परंतु तिकडं आत्ता आपण त्यावरती भाष्य करणार नाही यानंतर मित्रांनो जी काही पुढची गु नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याला आपण पशु पक्षी असं आपण म्हणतो यामध्ये मित्रांनो अनेक जे प्राण्यांचा मग जंगली प्राणी असतील किंवा पाळीव प्राणी असतील या सर्व प्राण्यांचा समावेश यामध्ये हो होईल जंगली प्राणी असतील पाळीव प्राणी असतील किंवा पाळीव पक्षी असतील किंवा वणातील पक्षी असतील तर या सगळ्यांचा समावेश यामध्ये मित्रांनो होतो जसं की ससे हरिण वाघ सिंह लांडगे कोहले हत्ती झेबरा जिराफ इत्यादी प्राणी आपल्याला याच्यामध्ये ये सांगता येतील मध्ये सुद्धा कोंबड्या बदके चिमणे पोपट गरुड खार किंवा इतर गोष्टींच्यामध्ये आपण काही प्राणी इतरही काही प्राणी ज्याला पाळीव प्राणी असं आपण म्हणतो त्याच्यामध्ये गायी म्हैशी शेळ्या मेंढ्या उंट घोडे असे पाळीव प्राण्यांच्यामध्ये येतात आणि हे सगळे पशुपक्षी आपल्याला अनेक प्रकारची मदत करत असतात जसं की पाळीव प्राणीमध्ये गाय गाय आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की आपली जी काही संस्कृती आहे ती गायीवरतीच आहे बाळ जन्माला येतं आईचं दूध पितं आणि सोबत सो गाईचंही दूध पितं मोठं होतं बलवान बनतं ती गाई आपल्याला शेण मूत्र देते की जसं आपण ऑर्गॅनिक खत म्हणतो किंवा ज्याला सेंद्रिय खत म्हणतो ते सेंद्रिय खत आपण जमिनीमध्ये टाकतो आणि त्यापासून चांगली आपण शेती करतो चांगलं आपण उत्पादन घेतो गाईपासून जो काही एखादा जर बछडा झाला त्याच्यामध्ये गाईला वासरू झालं तर त्या वास वासरापासून आपण बैल तयार करतो तो बैल आपण शेतीमध्ये मशागतीसाठी आपण मशागत करण्यासाठी मेहनत करण्यासाठी त्याचा आपण मदत घेतो अशा प्रकारे अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपयोग आहेत आज आपण बघतो की गाईच्या गोमूत्रापासून एकशे आठ प्रकारची औषधं तयार केली जात आहेत हाही उपयोग आहे म्हणजे गाईचं जरी मूत्र जरी फक्त विकायचं म्हटलं तरीसुद्धा विकलं जातं आणि ते खरेदी केलं जातं नियमितपणे आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे ते जर आपण वनस्पतीवरती शेतातल्या पिकांच्यावरती फवारलं तर आपली पिकं निर्जंतुकी करत होतात आणि त्या पिकांना चांग पिकांची चांगली वाढही होते असंही आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं पाहिजे तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे पा तर ह्या प मध्ये पाळीव प्राण्यांचंच महत्व आहे नाही इतरही प्राणी आपण उपयोगात मानवाच्या उपयोगात आपण आणतोच आणतो तसेच सा आपण मांस खातो हरणांची आपण शिकार करतो त्याचं कातडं आपण कमावतो वाघाचं कातडं कमावतो सिंहाचं कातळं कमावतो त्यांचे दात आपण काढून विकतो अनेक गोष्टी आपण काहीही सोडलेलं नाही हत्तींचे आपण का शिकार करतो कशाचंही आपण सोडलेलं नाही अनेक आपण मारत सुटलो आहे आणि त्याचा लाभ घेत सुटलो आहे उपभोग घेत सुटलो आहे म्हणजेच ते आपली साधन संपत्ती आहे परंतु याला कुठंतरी आळा बसण्याची मित्रांनो आवश्यकता आहे आपल्याला जसं जगण्याचा अधिकार आहे तसंच निसर्गानं जगण्याचा अधिकार या पशुपक्ष्यांनाही दिलेला आहे आज आपण बघतो की अनेक प्राणी आहेत वनस्पती आहेत की ज्या दुर्मिळ हो बनत चाललेल्या आहेत आणि काही नामशेषसुद्धा झालेले आहेत भविष्यकाळामध्ये तुम्ही आम्ही किमान सर्कशीमध्ये तरी वाघ सिंह पाहिला परंतु भविष्यकाळामध्ये काळामध्ये अशी अवस्था येईल की फक्त सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे फक्त चित्रामध्येच त्याला वाघ पुढच्या पिढीला पाहायला मिळेल सिंह पुढच्या पिढीला पाहायला मिळेल कारण आपला जो हव्यास आहे हा प्रचंड हव्यास आहे आणि या हव्यासामुळं या पृथ्वीवरती असणार जी काही साधनसंपत्ती आहेत ही साधन संपत्ती नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होत चाललेली आहे फक्त प्राणी पशुपक्ष्यांच्या संदर्भातच मी बोलते नाही सर्व प्रकारची साधन संपत्ती ही नष्ट होत चाललेली आहे आणि म्हणून आपला अभ्यास कुठंतरी थांबला पाहिजे आणि आपण कुठंतरी दुसऱ्यालाही जगण्याचा अधिकार आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे तरच मित्रांनो या सर्व साधन संपत्तीचं जतन जोपासना होणार आहे अन्यथा अनेक समस्या निर्माण होतील यानंतरची जी काही साधन संपत्ती आहे मित्रांनो त्या साधन संपत्तीचं नाव आहे पशु पक्ष्यानंतर नंतर नद्या व धबधबे अत्यंत महत्वपूर्ण ही साधन संपत्ती आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो उदाहरणार्थ पहा की आपण जर बघितलं नद्यांचा उपयोग नद्यांचा उपयोग आपण काय आहे तर नद्या या पाणी पुरवठा करतात आणि नद्यांच्या पासून आपण शेती करू शकतो नद्यांच्या नदी जर मैदानी भागातून वाहत असेल तर त्या नदीमधून आपण प्रवासही करू शकतो ज्याला आपण जलमार्ग असं आपण म्हणू शकतो याचाही आपण या ठिकाणी उपयोग करू शकतो हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे याशिवाय या नदीपासून आपण कै, काही कॅनॉल्स काढू शकतो जलसिंचनाचा विकास करू शकतो शेतीला पाणीपुरवठा करू शकतो न या नद्यांच्यापासून आपण नगरांना पाणीपुरवठा करू शकतो या नद्यांच्यापासून आपण अनेक जे काही मानवाची जी काही इंडस्ट्रीयल असते इंडस्ट्री असते ज्याला आपण औद्योगिक वसाहत म्हणतो त्या व औद्योगिक वसाहतीला आपण पाणी पुरवठा करतो किंवा इतर जे काही मानवाची जे काही उद्यानं असतात मानवनिर्मित उद्यान असतात त्यांना आपण पाणी पुरवठा करू शकतो कितीतरी दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर ह्या नद्या आपल्याला उपयुक्त असलेल्या पाहायला मिळतात धबधब्यांचासुद्धा आपण उपयोग करीत आहोत किंवा केलेला आहे उदाहरणार्थ तुम्हाला माहीत असेल की धबधब्यांच्या पासच्या खाली जी काही धबधब्यामधून पडणारं पाणी आहे त्या पाण्याच्या खाली आपण काय करतो टर्बाईन्स बसवतो आणि जलविद्युतची निर्मिती करतो आणि जल जल या जलविद्युतमुळं आज आपण सगळीकडं बघतो की अत्यंत सहज बिना प्रदूषण करणारी आणि जलविद्युत आज आपल्याला उपलब्ध आहे ती या धबधब्यांच्यामुळंच आहे याशिवाय पहा की धबधब्यांची ठिकाणं पर्यटनाची ठिकाणं बनलेली आहे आणि पर्यटनापासून सुद्धा अनेक आपल्याला इतर उद्योग व्यवसाय म्हणून प्राप्त होतात हाही विषय आपण पर्यटन भूगोल अभ्यासामध्ये शिकत आहात मित्रांनो तेव्हा नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये नद्या व धबधबे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं महत्त्वपूर्ण आहे याच्यानंतर मित्रांनो जी काही साधन संपत्ती नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याच्यामध्ये खनिज व शक्ती साधने खनिजामध्येच मध्ये जर बघितलं तर अनेक महत्वपूर्ण अशी खनिजं आहेत की जी खनिज मानवाच्या विकासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण रोल करतायत उदाहरणार्थ पहा लो फोलात आपण बघतो की अनेक ठिकाणी लोखंडाचा लोखंडाच्या वस्तू आपण बघतो की आपल्या ज्या क्लासरूममध्ये तुम्ही बसता त्या क्लासरूममधील आज बेंचसुद्धा लोखंडाचे आहेत त्याचे आपण ज्या क्लासरूममध्ये बसतो त्या क्लासरूमच्या आज खिडक्यासुद्धा लोखंडाच्या तयार केलेल्या आहेत किंवा दरवाजेसुद्धा लोखंडाचे तयार केले आहेत आर सी सीच्या इमारतीमध्ये असणारे जी काही स्टील म्हणतो आपण सळी म्हणतो ती सळीसुद्धा लोहपोलादापासून तयार होते याशिवाय अनेक गोष्टी शेड्स आहेत अनेक इतर ठिकाणीसुद्धा लोहपोलाद आपण पाहतो हो की सर्व ठिकाणी मानवनिर्मित ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी लोहपलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय मग ती स्टेडियम उभा करण्यासाठी असू दे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी असू दे शाळा निर्माण करण्यासाठी असू दे घर मानवी वसाहत निर्माण करण्यासाठी असू दे किंवा कोर्ट कचेरी अनेक नावं घेईल तेवढं हो, कमी आहे या सर्व ठिकाणी पोलादाचा वापर एक मी उदाहरण दिलं मित्रांनो खनिजामधील एक उदाहरण तशाच प्रकारे ॲल्युमिनियमचा वापर आपण बघतो की ॲल्युमिनियमच्या खिडक्या आहेत अशा अनेक खनिज आहेत त्या चा की त्या खनिजांचं आपण सोनं चांदी तर आपण त्याचे दर गगनाला भिडलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रचंड महागडे आणि याचाही उपयोग आपण अलंकारासाठी करतो किंवा आणखीन काही इतरही उद्योगांच्या मध्ये मधून आपण चांदीचा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर अशा अनेक खनिज आहेत मी आपल्याला परिचित असणारी सहज आपण की जे जे ज्यांचा उपयोग तुम्हाला अतिपरिचय आहे अशा खनिजांची मी नावं या ठिकाणी घेतलेली आहेत याशिवायसुद्धा पहा मित्रांनो की मंगल धातू आहे तांबे आहे अब्रक आहे कतील आहे जस्त आहे किंवा इतर सुद्धा खनिज इत्यादी म्हणूया खनिज त्या ठिकाणी मानवाच्या उपयोगात येत असतात आणि ती सर्व अत्यंत महत्त्वपूर्ण असतात हे आपण विसरून चालणार नाही जोपर्यंत ते खनिज मानवाच्या उपयोगात येत नाही आहे तोपर्यंत तो त्याला आपण साधन संपत्ती म्हणत नाही हे सर्व ही संकल्पना आपण पूर्वी अस्पष्ट केलेली आहे पहा याशिवाय मग आता ही झाली खनिजांची उदाहरण याशिवाय शक्ती साधनं म्हणून सुद्धा काही साधन संपत्ती जी आहे ही अत्यंत महत्वपूर्ण आहेत या शक्ती साधनामध्ये मित्रांनो दगडी कोळसा आणि खनिज तेल ही प्रमुख आहे दगडी कोळसा आणि खनिज तेल आपण बघतो की जी काही ऊर्जा आहे की कारखान्यामध्ये आपण बघतो किंवा पूर्वी रेल्वेमध्ये सुद्धा दगडी कोळशाचा वापर व्हायचा आज कारखान्यामध्ये सुद्धा दगडी कोळशाचा वापर अजूनसुद्धा काही कारखान्यांच्यामधून होत आहे मित्रांनो हे आपण विसरून चालणार नाही याशिवाय दगडी कोळशापासून औष्णिक ऊर्जा सुद्धा तयार केली जाते हेही आपल्याला माहिती आहे आणि याशिवाय आपण मित्रांनो बघतो की दगडी कोळसाला काळा हिरा असं म्हटलं जात ब्लॅक डायमंड इतकं हे महत्वपूर्ण खनिज आहे याशिवाय खनिज तेल की ज्यापासून अनेक उपपदार्थ जसं की पेट्रोल डिजेल रॉकेल ऑइल किंवा आपण व्हाईट पेट्रोलियम जेली आपण किंवा बऱ्याच ठिकाणी आज आपण जे काही स्प्रे वापरतो सेंटचे स्प्रे वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा खनिज तेल मित्रान असतो त्याला त्याच्यामध्ये थोडासा त्याला वास दिलेला असतो आणि मग ते आपण स्प्रे करतो आपण पाहू शकता त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा वापर किंवा काही थंडा थंडा कूल, -कूल म्हणून असे झहिरात असणारे काही डोक्याला लावणारे जे काही तेल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो हे मिक्सिंग असतं अर्थात ते आपल्या शरीराला काही योग्य नसतं परंतु मिक्सिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं तर हे काही ल लोह लो, खनिजाची जी काही पोलाद सॉरी दगडी कोसळ खनिज तेल या संदर्भात आपण बघतो तर हे खनिज तेलाचे काही उपप्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात तर ही याला आपण शक्ती साधनं म्हणतात कारण ही ऊर्जा पुरवणारे आहेत यामुळेच आपले जे काही वाहतुकीची जी काही साधनं आहेत मग मोटरसायकल असेल आपली ट्रक असेल बस असेल किंवा इतर उद्योग असतील अगदी वाहनं असतील किंवा आकाशातून ओढणारी वाहनं असतील किंवा आपल्या आज बोटी असतील या सर्व या खनिज तेल किंवा दगडी कोळसा यावरती आधारित असलेली आपल्याला पाहायला मिळतात बा याशिवायसुद्धा मित्रांनो आपण बघतो की आज, आज दगडी कोळसा आणि खनिज तेल संपुष्टात येत चाललेला आहे आणि म्हणून मित्रांनो आज आपण सौर ऊर्जेकडं वळ वळ वळतोय आणि सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करण्याचा आपण प्रयत्न करतोय अशा प्रकारे मित्रांनो आपण नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जे काही घटक येतात त्या घटकांचा आपण चर्चा किंवा अभ्यास आपण केलेला आहे पुढचा घटक आहे याच्यामध्ये तो आहे मानवी साधन संपत्ती यामध्ये मित्रांनो पहा की इमारती रस्ते लोहमार्ग वाहने जलसिंचनाची साधने विद्युत ग्रह कारखाने यांचा मित्रांनो समावेश होतो आणि ही सर्व साधन संपत्ती मानव निर्मित असली तरी सुद्धा यातले जे काही घटक आहेत हे नैसर्गिक घटक आहेत फक्त मानव काय करतो की का आपल्याला हवा तसा आ, आ, आकार एखाद्या दे गोष्टीला देतो आणि तो आकार देण्यासाठी निसर्गातूनच तो घटक घेतो उदाहरणार्थ घर बांधायचं आहे तुमचं इमारत आहे पहिलं जो आपण बघतो या इमारतीला काय लागतं मित्रांनो आपण विचार केला तर या इमारतीला लागतं दगड लागतो किंवा बीट लागते किंवा सळी लागते सिमेंट लागतं वाळू लागते हे सगळं जे काही नैसर्गिक घटक एकत्रित करून मानव तो काय करतो इमारत आहे घर आहे म्हणजे माणसातला जरी इमारत ही जरी माणसाची साधनसंपत्ती असली तरी ती साधन संपत्ती तयार करताना मानवाला नैसर्गिक साधन संपत्तीचा आधार हा घ्यावा लागतो हे मला या ठिकाणी सांगायचं आहे इमारती मग अनेक प्रकारच्या इमारतींचा त्यामध्ये समावेश होईल साध्या झोपडपट्टीपासून त्या मोठ्या महालापर्यंत दुसरी साधन संपत्ती आहे मित्रांनो रस्ते आपण बघतो की वाहतुकीचं किंवा दळवळणाचा एक मार्ग म्हणून अत्यंत महत्वपूर्ण रोल आहे रस्त्यांचा यामध्ये मग पाऊलवाटा असतील बैलगाडीची वाट असतील उंटगाडीची वाट असेल खेचरगाडीची वाट असेल किंवा कच्चे रस्ते असतील किंवा पक्के रस्ते असतील किंवा आपण त्याला म्हणतो राज्य महामार्ग असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग असतील या सगळ्यांचं किंवा आंतरराष्ट्रीय महामार्ग असतील या सगळ्यांचा समावेश यामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो आणि याशिवायसुद्धा आपण बघतो की हे रस्ते वेगवेगळ्या प्रकारे तयार केले काही आपण बघतो खडीचे रस्ते आहेत काही सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत तर काही अलीकडचे रस्ते तर आर सी सीचे रस्ते उभा राहिलेली आपण पाहतो तर ही सर्व तयारी करत असतानासुद्धा या ठिकाणी आपण पाहणं गरजेचं आहे की ह्या सर्व गोष्टी ज्यासाठी सुद्धा नैसर्गिक साधनांचाच वापर मानवानं करून हे रस्ते निर्माण केलेले आहेत या रस्त्यांची घनता मित्रांनो कशावरती अवलंबून आहे तर जी काही प्राकृतिक रचनेची सुगमता आहे या प्राकृतिक रचनेच्या सुगमतेवरती आपल्याला या ठिकाणी मित्रांनो या रस्त्यांची घनता असलेली पाहायला मिळते उदाहरणार्थ पर्वतीय भागामध्ये रस्त्यांची घनता कमी असते पटारी भागामध्ये थोडीशी अधिक असते तर मैदानी भागामध्ये त्याच्यापेक्षा अधिक असते तर हे एक आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे तर अशा प्रकारे ही रस्ते एक मानवी साधन संपत्ती आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो याशिवाय दळवळणाचं आणखीन एक साधन आहे ते म्हणजे जसं आपण रस्ते मार्ग तसं लोहमार्ग की या लोहमार्गामध्ये आपण बघतो की जे काही घट घटक असतात ते पुन्हा पुन्हा नैसर्गिक घटकांच्या आधारेच हा लोहमार्ग विकसित केलेला असतो मात्र या लोहमार्गाचं खास वैशिष्ट्य असतं की मोठ्या प्रमाणात मानवाची असू दे मालाचे असू दे वाहतूक करणं ज्ञान करणं हे काय असतं या लोहमार्गामुळं शक्य होतं आणि रस्त्यांच्या मार्गापेक्षा स्वस्त जी काही वाहतूक असेल तर ती लोहमार्गाची स्वस्त असते आणि यापेक्षा स्वस्त असते मित्रांनो ती जलमार्गाची परंतु आ, या ठिकाणी आपण लोहमार्गाचा विचार करतोय तर रस्त्यापेक्षा स्वस्त अशी ही वाहतूक असते याच्यामध्ये लोहमार्गाचे पण नॅरो गेज मीटर गेज ब्रॉड गेज असे रेल्वेचे प्रकार असतात आणि मग काही रेल्वे किंवा लोहमार्ग हे किंवा रेल्वेचे रेल्वे, रेल्वे असतात रेल्वे या रेल्वे वा... मालवाहतूक करतात मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीमध्ये यांचा रोल असतो तर काही पॅसेंजरची वाहतूक करतानासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात यानंतर मित्रांनो वाहने वाहने वाहनांच्या पाठीमागं जर आपण बघितलं तर वाहन ही सुद्धा मानवाची एक साधन संपत्ती आहे यामध्ये मित्रांनो आपण बैलगाड्या टांगे सायकली स्कूटर रिक्षा ट्रक मोटारी आगगाडे रेल्वे आघाडी आग म्हणजेच रेल्वे बोटी जहाजे विमाने इत्यादी इत्यादी म्हणूया म्हणजे जी काही इतर वाहनं राहिलेली असतील त्या सर्वांचा तुम्ही त्याच्यामध्ये समावेश कराल आणि ही निर्मिती पाठीमाग नैसर्गिक घटकांचा आणि मानवी बुद्धीचा आविष्कारातून ही वाहनं निर्माण झालेली आहेत आणि आपण सहजरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी याचा वापर करतो आणि ही मानवी साधन संपत्ती म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे याशिवायची जी काही साधन संपत्ती आहे मित्रांनो ती आपण पुढील तासाला आपण पाहूया या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद